तीळ आणि गुळाच्या रेवड्या या बनून तयार झालेल्या आहेत। आणि हे पहा, या रेवड्यांच्या आवाजानेच तुम्हाला कळालं असेल की या किती क्रिस्पी बनलेले आहेत आणि या हातानेही सहजपणे तुटतात, त्यामुळे या एकदम कडकही नाहीत। नमस्कार मैत्रिणींनो, मी रुद्राक्षी तुम्हा सर्वांचं स्वागत करते सात्विक मेजवानीमध्ये। मकर संक्रांतीनिमित्त आज आपण खमंग रेवड्या कशा बनवायच्या हे शिकणार आहोत। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी एक वाटी तीळ भाजण्यासाठी घेतलेला आहे। मंद गॅसवर 5 ते 10 मिनिटं या तिळाला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। या एक वाटी तिळापैकी अर्धी वाटी तीळच मी वापरणार आहे आणि अर्धी वाटी तीळ कशासाठी लागणार आहे हे पुढे मी तुम्हाला सांगेनच। तीळ खरपूस भाजून झालेले आहेत, आता त्याला बाजूला काढून त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेले आहे आणि त्या तुपामध्ये मी फक्त अर्धी वाटी गुळाचा वापर केलेला आहे। अर्धी वाटी गुळ आणि 2 चमचे पाणी टाकून त्याचा छानपैकी पाक तयार करून घ्यायचा आहे। पाक तयार होत असताना तो कुठपर्यंत तयार झाला हे चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडेसे पाणी घेऊन ठेवावे। पाकाला उकळी आल्यानंतर दर 1 ते 1.5 मिनिटांनी पाक किती शिजला आहे ते चेक करायचं आहे। त्याच्यासाठी पाकाचे 1 ते 2 थेंब पाण्यात टाकून पाण्यात त्या पाकाची कडक गोळी तयार झाली पाहिजे, इथपर्यंत आपल्याला पाकाला शिजवायचं आहे। हे करत असताना गॅस मंद ठेवायचा आहे आणि पाकाला सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आपला पाक करपणार नाही। आणि हे पहा, जवळजवळ शेवटची स्टेज म्हणजे पाकाची घट्ट गोळी तयार झालेलीच आहे। हे पहा, मी तोडून बघते तर याचे 2 तुकडेही झालेले आहेत। पाकाची ही स्टेज आल्यानंतर आपल्याला या पाकात मिक्स करायचे आहेत अर्धी वाटी तीळ। आपण अर्धी वाटी गुळाचाच पाक तयार केलेला आहे, त्यामुळे आपण या पाकामध्ये अर्धी वाटी भाजलेले तीळच मिक्स करणार आहोत। पाकामध्ये तीळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यात फक्त 1 चिमट खाण्याचा सोडा मिक्स करायचा आहे। मी सुरीच्या टोकावर बसेल इतकाच सोडा घेऊन यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे। नंतर 2 ते 3 मिनिटांपर्यंत व्यवस्थित ढवळून मिश्रण थोडेसे घट्ट होत आले की गॅस बंद करावा, कढई खाली उतरवून घ्यावी आणि हे मिश्रण पहा रेवडी बनवण्यासाठी एकदम तयार झालेले आहे। 1 ते 2 मिनिटांनंतर याचा कडकपणा कमी झाल्यावर हाताला थोडेसे तूप लावून रेवडी बनवण्यास सुरुवात करावी। आधी आपण अर्धी वाटी तीळ गुळाच्या पाकात मिक्स केले होते आणि अर्धी वाटी तीळ आता एका प्लेटमध्ये पसरवून घेतले आहेत। मिश्रणाचे सुपारीच्या आकारा इतके गोळे घेऊन त्याला रेवडीचा आकार द्यावा आणि प्लेट मधल्या भाजलेल्या तिळामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यावी। या रेवड्या बनवत असताना घरातील इतर व्यक्तींचीही मदत घ्यावी, जेणेकरून या रेवड्या पटापट बनतील आणि आपले रेवडीचे मिश्रण गार होऊन घट्ट बनणार नाही। तर या मकर संक्रांतीला तिळगुळाच्या रेवड्या बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरातच बनवून पहा आणि त्या कशा झाल्या हे मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच सात्विक मेजवानी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या पुढच्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि हे पहा मैत्रिणींनो, माझ्या सगळ्या रेवड्या बनवून तयार झालेल्या आहेत। सगळ्या रेवड्यांना तिळाचं छान कोटिंगही आलेलं आहे। मी या सगळ्या रेवड्यांना एका बाउलमध्ये काढून घेते आणि नंतर या रेवड्या मी एका प्लेटमध्ये टाकते। तुम्ही याचा आवाज बघू शकता, कुठेही या रेवड्या मऊ पडल्या नाहीत किंवा प्लेटमध्ये तुटत नाहीयेत, वरून कडक आणि आतून एकदम खुसखुशीत झालेले आहेत। हे पहा, हातानेही या एकदम सहजरित्या तुटतात।
याआधी तिळगुळाची पापडी कशी बनवायची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर या मकर संक्रांतीला असे पदार्थ नक्की बनवा। तर पुन्हा भेटेन नवीन एका रेसिपीसह। तोपर्यंत पाहत रहा सात्विक मेजवानी।